नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज इथे मी तुम्हाला एकदम पौष्टिक आणि चविष्ट पालक पुऱ्या करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी एक पेंडी पालक स्वच्छ धुऊन चिरून घेतला आहे, दोन वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी रवा, दोन चमचे तीळ, ओवा, धने जिरे पूड, मीठ, हळद, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि लसूण कोथिंबिरीची पेस्ट व थोडंसं तेल। आता आपण प्रथम ही भाजी मिक्सरवरती बारीक करून घेऊयात। थोडं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट या भाजीची आपण करून घेऊयात। याची मी एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता मी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट, या भाजीची पेस्ट करून घेतली आहे। आता आपण हे पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी इथे एक मोठं ताट घेत आहे। यामध्ये प्रथम हे पीठ घालूयात। गरा, थोडंसं चमचाभर तेल घालूयात। तीळ, ओवा, धने जिरे पूड, थोडीशी हळद, चवीपुरते मीठ, लसूण कोथिंबीरची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट आणि भाजी। हे छान हाताने मळून घ्यायचं आहे। याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे। हे पीठ छान भाजीमध्येच मळून घ्यायचं आहे। लागत असेल तर थोडंसं पाणी घालूयात। यामधली भाजी घालूयात। मी इथे कच्ची भाजी मिक्सरवरती बारीक करून घेतली आहे। पालकेच्या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे या पुऱ्यामधून आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळणार आहे। हे पहा, इथे मी एकदम घट्ट गोळा मळून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट मळून घ्यायचा आहे, म्हणजे याच्या पुऱ्या छान होतील। हे मळलेलं पीठ मी एका कुंड्यामध्ये काढून घेते। हा भाजीचा बाउल आहे, यामध्ये आपण हे पीठ काढून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिटे हे मळलेलं पीठ मी भिजवून घेणार आहे। 10 मिनिटानंतर आपण याच्या पुऱ्या करूयात। 10 मिनिटे झाली आहेत, हे पीठ छान भिजलेलं आहे। आपण हे थोडंसं या पोळपाटावरती मऊ करून घेऊयात। जेवढं छान उशीरपर्यंत हे मळून घ्याल तेवढ्या छान पुऱ्या होतात। आपण आता याच्या गोळ्या करून घेऊयात। तुम्हाला हव्या तेवढ्या साईजच्या तुम्ही गोळ्या करू शकता, पुऱ्या करू शकता। हे पहा, या साईजच्या मी गोळ्या करून घेणार आहे। इथे मी काही गोळ्या करून घेतल्या आहेत। आपण एका प्लेटमध्ये या काढून ठेवूयात। पुऱ्या लाटण्यासाठी इथे मी थोडंसं पीठ घेतलंय। तुम्ही हवं असेल तर तेलही लावू शकता।
एकदम जाड ही ठेवायच्या नाहीत आणि एकदम पातळ ही करायच्या नाहीत, अशा मीडियम साईजच्या या पुऱ्या करायच्या आहेत। अशा प्रकारे मी या बाकीच्या सर्व पुऱ्या करून घेते। मी इथे काही पुऱ्या लाटून घेतल्या आहेत, आपण या आता तळून घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवते। तेल छान गरम झालं आहे, यामध्ये आपण पुऱ्या तळून घेऊया। हे पहा, एकदम मस्त टम पुरी फुगलेली आहे। दोन्ही बाजूंनी छान खरपूस रंग येईपर्यंत हे आपण तळून घेऊयात। एका ताटामध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे मी बाकीच्याही सर्व पुऱ्या तळून घेते। हे पहा, इथे मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त प्रत्येक पुरी एकदम छान फुगली आहे। फक्त दोन वाटी पिठामध्ये 25 ते 30 पुऱ्या होतात। एकदम मस्त रेसिपी आहे, चविष्ट आहेच आहे, पण एकदम पौष्टिक या पुऱ्या झाल्या आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा। धन्यवाद।